नगरमध्ये एकीकडे रुग्णालयात बिल भरण्यावरून प्रेताची हेळसांड होत असताना तिकडे खासगी रुग्णालयातील मेडिकल तसेच बाहेरील औषध विक्रेते औषधांचा काळाबाजार करून आपले उखळ पांढरं करून घेण्यास मग्न आहे. रेमडिसिव्हिरचं इंजेक्शन 900 रुपयांना मिळत असताना नगरमध्ये त्याची किंमत 8,500 झाली आहे. या इंजेक्शनचा नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय. कोरोना उपचारात हे इंजेक्शन खूप महत्वाचं आहे. या इंजेक्शनचे 6 डोस रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी खूप आवश्यक असल्याचं डॉक्टर सांगतात. आणि मग रुग्णाच्या नातेवाईकाचा या इंजेक्शनसाठी शोध सुरू होतो. 8-9 औषध दुकानं पालथे घातल्यानंतर एखाद्याच दुकानात हे इंजेक्शन आहे असं समजल्यास त्याचा काळा बाजार सुरू होतो. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.